अब बात करेंगे मुंबई पुलिस कमिश्नर विवेक फणसालकर की, जिन्होंने कुर्ला इलाके में एक नई पुलिस बीट चौकी का उद्घाटन किया। दरअसल कुर्ला पश्चिम के सुंदरबाग के अंतर्गत आने वाले संजय नगर इलाके में पुलिस की पुरानी बीट चौकी थी, जिसे नए तरीके से एक मंजिला बनाया गया है, जहां पहुंचकर मुंबई पुलिस कमिश्नर विवेक फणसालकर ने उसका उद्घाटन किया। इस मौके पर चांदीवली विधानसभा क्षेत्र के विधायक दिलीप लांडे मुख्य रूप से मौजूद रहे। इस दौरान मुंबई पुलिस कमिश्नर विवेक फणसालकर ने कहा कि जनता की समस्याओं का समाधान ही मुंबई पुलिस की पहली प्राथमिकता है। मला अतिशय आनंद होतो की ही चौकी, ही जी आता नूतनीकरण झालेलं 1962 पासून चौकीचं, हे म्हणजे पोलीस खातं आणि आपले लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनता यांचं एकमेकांबरोबर सहकार्याचं एक प्रतीक आहे। अतिशय आभारी आहे मी स्थानिक आमदार श्री दिलीप लांडे यांचा की त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं याच्या उभारणीमध्ये, आणि याच्या माध्यमातून आमच्या लोकांची सोय होणारच आहे, परंतु परिसरातील नागरिक जे आहेत त्यांना पोलीस खात्याच्या पोलीस चौकीच्या माध्यमातून अतिशय उत्तम सेवा आम्ही देऊ, असं आश्वासन जनतेला मी या प्रसंगी देऊ इच्छितो। सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाही, आमचे शासनाचे कायम हे प्रयत्न राहतील राहिलेले आहेत, आणि यापुढे तर अजून आपण बघाल की आपण खूप सुधारणा करू, आणि या सगळ्याचं उद्दिष्ट हेच आहे की आमचे जे पोलीस बांधव आहेत अखंड मेहनत करतात, रात्रंदिवस परिश्रम करतात, तर त्यांच्यासाठी जितक्या सोयी आम्ही निर्माण करता येतील तितक्या करत आहोत, आणि त्या माध्यमातून जनतेला आम्ही सेवा देण्याची एक इच्छा ठेवतो, मनोदय ठेवतो, आणि तो निश्चितपणे साकारू। ये संजय नगर की बीट चौकी है, वो नीचे थी, उसके अंदर गटर का पानी भरता था, हमारे अधिकारी लोगों को बैठने के लिए जगह नहीं थी, मेरे विभाग की जनता आने के बाद वहाँ पे बैठने के लिए जगह नहीं थी, इसलिए एक अच्छा बीट, अच्छा इमारत बना देने का काम मैं यहाँ पे पूरा किया है, और आज उसका लोकार्पण यानी उद्घाटन सोहरा मुंबई के पुलिस आयुक्त आदरणीय विवेक फणसालकर साहब के हाथ से हुआ है, और वहाँ पे पुलिस को खुद का कर्तव्य बजाने के लिए